आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पहिली हेलिकॉप्टर यात्रा. गट्टूचं सोसायटीतल्या मुलांबरोबर खेळणं सुरू असतं. पडबंटी बाजूला बसून यूट्यूब वरती हेलिकॉप्टर बनवणं शिकत असतो. अरे हे काय करतोयस बंटी, काय बनवतोयस? मी यूट्यूब वरती हेलिकॉप्टर बनवायला शिकतोय गट्टू. अरे वा, पण का? मी यावरती बसून उडणार आहे. बाबा म्हणत होते की केदारनाथला देखील हेलिकॉप्टर जात, तर मी यावरती बसवून माझ्या आजीला केदारनाथ फिरवून आणीन. ते मोठं हेलिकॉप्टर आहे बाबा, खरं वालं. यावर आजी कशी बसणार? तुझ्या लक्षात नाही येत आहे गट्टू, मी बनवायला शिकतोय. याला बनवल्यानंतर मी इंजिन वाला देखील हेलिकॉप्टर बनवू शकेन. ओ अच्छा अच्छा. तेवढ्यात गट्टूला बोलवायला तिथे चिंकी धावत येते. गट्टू गट्टू, आईने जेवण तयार केलंय, ती बोलावतीये तुला. ठीक आहे चिंकी, मी येतो. बंटी बाय, आता जेवणाची वेळ झालीये, उद्या खेळू. सगळे जण खात असतात. आज जेवणात गट्टूच्या आवडीचा मटार पुलाव असतो. आई थँक यू, किती मस्त झालाय पुलाव, मजा आली. हो खूपच टेस्टी बनलाय पुलाव, खरंच मजा आली. बाबा तुम्हाला माहितीये, बंटी हेलिकॉप्टर बनवतोय त्याच्या आजीसाठी. तो म्हणत होता जेव्हा त्याचा हेलिकॉप्टर बनवून तयार होईल तो त्यामध्ये आजीला बसवून फिरवेन. हे ऐकून आई बाबा हसू लागतात. बंटी कसा काय बनवेल बेटा हेलिकॉप्टर, तो इंजिनियर थोडीच आहे. हेलिकॉप्टर बनवायला फार मोठे एरोनॉटिकल इंजिनियर्स लागतात, ज्यांनी या विषयामध्ये महारत हासिल केलेली असते. त्याची विशेष डिग्री असते त्यांच्याकडे. एरोनॉटिकल इंजिनियर? हो बेटा, आपल्या इंडियन एअरफोर्स मध्ये यांची विशिष्ट भरती होते. बाबा हेलिकॉप्टर आणि विमानामध्ये काय फरक आहे? दोन्ही अगदी वेगवेगळे असतात बेटा. विमान हे यात्री विमान जास्त असतात, त्याला सगळ्या प्रवाशांकरता वापरलं जातं. तिकडे हेलिकॉप्टर मध्ये फक्त मोजकेच लोक बसू शकतात. आर्मीचे हेलिकॉप्टर्स मोठे असतात, त्यात काही जास्त लोक बसतात. हेलिकॉप्टरसाठी विशिष्ट हेलीपॅड किंवा एअरपोर्ट बनवण्याची आवश्यकता नसते बेटा. मग हे उतरतात कसे बाबा? बेटा हे कुठेही उतरवले जाऊ शकतात, थोड्याशा सपाट भूमीवरही. त्यामुळे देशात कुठेही पूर येतो किंवा विषम परिस्थितीत किंवा इमर्जन्सीत त्यांना कुठेही उतरवता येतं. त्यामुळे काही VIP लोकसुद्धा हेलिकॉप्टरमधून फिरतात, जसे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सैन्य प्रमुख. अरे वा, इतकं उपयोगी असतं हेलिकॉप्टर. बाबा आपण विमानात बसलो होतो ना आत्ता, जेव्हा बर्फ बघायला गेलो होतो. हो पण आता मी तुम्हा लोकांना लवकरच हेलिकॉप्टरही दाखवेन. लोकांसाठी आर्मीचं ट्रेनिंग कॅम्प लवकरच लागणार आहे, मी तिकडे तुम्हाला घेऊन जाईन. हा वाव, मग आपणही विमानात बसणार. हो हो, तुम्ही दोघं तयार व्हा. पुढच्याच आठवड्यात आर्मीचा ट्रेनिंग कॅम्प लागतो. सगळे जण तिथे पोहोचतात. तिथे सगळीकडे आर्मीचे जवान गणवेशात उभे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तोफाही तिथे असतात. ते बघा बाळांनो, त्या तोफा आहेत, यांचा लढण्याकरता वापर होतो. पण हेलिकॉप्टर कुठे बाबा, मला ते आतून बघायचंय. ते पहा एकदम समोर तिथे उभाय. दोन्ही मुलं हेलिकॉप्टर पाहून आनंदाने उड्या मारू लागतात. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. अरे हो थांबा थांबा, आता तिथे जायचंय, जवळूनही बघा. सगळे हेलिकॉप्टर जवळ पोहोचतात. तिथे सगळी मुलं लाईन मध्ये उभे राहतात आणि गट्टू चिंकीही रांगेत उभे राहतात. आता आम्ही ग्राउंडची एक राईड करणार आहोत, तुम्ही सगळे बसणार? हो ठीक आहे, तुम्ही सगळे तिकीट घ्या. बाबा तिकीट घेऊन येतात. थोड्या वेळाने सगळे जण हेलिकॉप्टर मध्ये बसतात. अरे आतून किती मोठं आहे, यामध्ये किती माणसं बसू शकतात बाबा? हे 8-seater आहे बेटा, मोजून 8 जणच बसू शकतात. ड्रायव्हर आणि त्याचा असिस्टंट पुढे बसतात. यात तर एअर होस्टेस नाहीये बाबा. हे प्रवासी विमान नाहीये, त्यामुळे त्याची गरज नाही. तेवढ्यात एक जवान आवाज देतो, तुम्ही सगळे तुमचे सीट बेल्ट व्यवस्थित लावा, आता आपण वरती उडणार आहोत. आणि सगळे सीट बेल्ट लावून घेतात. हेलिकॉप्टर वरती उडू लागतं. त्याचा आवाज खूप जोराचा असतो. वरती पंखे फिरू लागतात. अरे याचे पंखे तर किती मोठे आहेत बाबा. किती माती उडतीये, काही दिसतच नाहीये बाबा. अरे थोड्या वेळात थोडं वर गेलं की सगळं दिसायला लागेल. हेलिकॉप्टर थोड्या उंचीवरती उडायला लागतं.
आणि गट्टू चिंकी खाली पाहतात. अरे सगळं किती छोटं दिसतंय बाबा, ते बघा सगळ्या तोफा, सगळे एकदम छोटे छोटे. सगळं ग्राउंडच एकदम छोटं दिसतंय. वाव, सगळे लोकही मुंग्यांसारखे दिसतायत. कारण आपण एवढ्या उंचीवर आलोय की सगळे त्यांच्या नॉर्मल उंचीपेक्षा थोडे कमी दिसतील. पण ह्यामध्ये कमी सीट का आहेत बाबा? हे तर खूपच मस्त आहे, हे उडतानाही मजा येते. हो हो, कारण हे कमी उंचीवर उडतं. विमान खूप जास्त उंचीवर उडतं. एवढ्या उंचीवर उडण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारे बनवलं जातं. याचं तापमानातून मेंटेनही केलं जातं, ऑक्सिजन सप्लायही. पण हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही दरवाजा उघडा ठेवूनही फिरू शकता, कारण अशी काही गरज नसते. ते बघा, ते तळही दिसतंय ज्यात आपण फिशिंग करायला गेलो होतो. ते तर घरापासून किती दूर होतं, पण इथून दिसतंय. उंचीवरून सगळं काही दिसतं, किती सुंदर दिसतोय ना. चिंकी, ते बघ, तुमच्या शाळेचं ग्राउंड दिसतंय. अरे हा गट्टू, गट्टू खाली बघ, आपली शाळा दिसतीये. दोघे जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. आर्मीतली लोक सुद्धा त्यांना पाहून खुश होतात. आता आपली ट्रायल राईड संपेल, आता आपण हळूहळू खाली उतरू. जर तुमच्यापैकी कोणाला भीती वाटत असेल उंचीची, त्यांनी डोळे बंद करा. चिंकी, तू डोळे बंद कर, तू घाबरटेस. मी नाही घाबरत, असं नको बोलू. बघ आई हा मला त्रास देतोय. गट्टू, असं नाही बोलायचं बाळा, चिंकी स्ट्रॉंग गर्ल आहे. तेवढ्या जोराचा आवाज करत हेलिकॉप्टर खाली उतरत आणि चिंकी एकदम जोराने ओरडते. मी म्हंटल होतं ना. बाकी सगळे हसू लागतात. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर खाली उतरत. गट्टू चिंकीचे सीट बेल्ट आई उघडून देते. आर्मी पर्सन दोघांच्याही हातात हात घेऊन म्हणतो, जय हिंद. जय हिंद. आम्ही तुमच्या सोबत फोटो काढू शकतो काका? मी सगळ्या मैत्रिणींना सांगेन, काकांसोबत मी हेलिकॉप्टर मध्ये गेले होते. काका किती ब्रेव आहेत. ठीक आहे ठीक आहे, घेऊयात फोटो. त्यानंतर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी त्या आर्मी मॅन सोबत फोटो काढतात आणि हेलिकॉप्टर राईडच्या छान आठवणी घेऊन घरी परततात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा.